हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत काही अशा स्ट्रॅटेजीजबद्दल. इन द केस मी एक स्ट्रॅटेजीवर जास्त फोकस नाही करणार आहे, बट टेक्निकली आपण जे बुल कॉल स्प्रेड बनवतो त्यामध्ये जर आपण थोडंफार जर ॲडिशन केलं किंवा त्याला वेगळ्या स्ट्रॅटेजीजमध्ये कन्वर्ट केलं तर आउटपुट जनरली काय बघायला मिळेल ते आज आपण डिस्कस करणार आहोत. सो खूप डिटेलमध्ये आपण हे समजणार आहोत. सो व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा. सेम जर एकदा तुम्ही बुलिश कन्सेप्ट समजलात, सेम लॉजिक तुम्हाला बेरिश कन्सेप्टवरती यूज करायची आहे. ओके, नाव लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. तर सिम्पल बघा, पहिलं आपण बघूया की आपण जनरली बुल कॉल स्प्रेड कसं बनवतो. ठीक आहे, मी जास्त डिटेलमध्ये जात नाही बुल कॉल स्प्रेड बनवताना, बट एक सिम्पल जो आपल्या लेग्स असतात ते कसे बनवतो आपण. ठीक आहे, स्प्रेड्सबद्दल आपण डिस्कस करतो इकडे. ठीक आहे, नाव सिम्पल बघा, बुल कॉल स्प्रेड इज लाईक व्हॉट, की आपण एक बुल कॉल स्प्रेड. ठीक आहे, जनरली आपण कसं बनवतो, लाईक ATM बाय OTM सेल करतो, राईट. सो बुलिश स्ट्रॅटेजी जाते. नाव सिम्पली ह्याच्यामध्ये काय आहे बघा, जेव्हा आपण आपण बुल कॉल स्प्रेड बनवतो, सपोज मी इकडे मार्केट आहे, इकडे 1000 रुपये चालू आहे, सपोज मी 1000 कॉल ऑप्शन बाय केला आहे, ओके, आणि इथे 1200 मी कॉल ऑप्शन सेल केलं आहे. ठीक आहे, नाव आता ॲडजस्टमेंट बघा आपण कशा करायच्या याचे. ठीक आहे, नाव लिमिटेड रिस्क स्ट्रॅटेजी आहे, लिमिटेड रिवॉर्ड स्ट्रॅटेजी आहे. नाव सपोज तुम्ही 1000 बाय केलात आणि मार्केट असं चालत चालत आलं आहे 1100. ठीक आहे, करंटली ट्रेड करतो सपोज 1100. ठीक आहे, नाव आता तुम्हाला काय वाटतं इकडे, की मार्केट जो आहे तो 1200 आसपास जाणार नाही, बट स्टील तो 1000 खाली पण नाही जाणार, तो 1100 आसपास ट्रेड करेल किंवा तिकडे जो आहे स्टेबल राहील. ठीक आहे, एक कंडिशन सपोज इथे आली तर, की मार्केट आता जास्त वरती जाणार नाही, सो कुठेतरी जो आहे मोमेंटम मला त्याच्यामध्ये दिसेल. आता इथे काय करणार आपण, सिम्पल बघा, आपण इथे अजून एक लेग ॲड करणार या स्ट्राईकच्या वरती. आता मला काय वाटतं 1100 वरती जाणार, 1200 पण नाही जाणार, बट थोडा जर मला अजून ह्याच्यामध्ये बेनिफिट उचलायचा असेल तर मी काय करणार, मी 1300 अजून एक कॉल ऑप्शन सेल करणार. 1300 अजून एक कॉल ऑप्शन सेल करणार. सो जेव्हा मी सेल करणार तेव्हा काय होणार बघा, इथे मला ह्याचा बेनिफिट तर मिळवायचा आहे मोमेंटम आल्या म्हणून, θDK ह्याचा मिळते प्लस ह्याचा θDK पण मिळते. म्हणजे आपण काय करणार, OTM स्ट्राईक जी आपण विकली आहे त्याच्यावरती अजून एक जाऊन फार OTM आपण विकणार, राईट. सो तो एक बेनिफिट आहे. दुसरी कंडिशन अजून एक बघा, अजून एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, 1000 आहे, बाय केलं आहे, 1200 सेल केलं आहे, नाव मार्केट आलं आहे 1100, सेम कंडिशन आहे. अजून काय करू शकतो आपण, इथे काय केलेलं फार OTM जाऊन एक लेग अजून एक सेल केलेला. मी इथे काय करणार, इथे आणखी एक लॉट ॲड करणार, राईट. म्हणजे इथे 2 मी सेल करणार आणि 1 बाय असणार इकडे. इकडे काय असणार, 1 लॉट बाय आहे, 1 बाय आहे, 1 सेल आहे आणि 1 फार OTM सेल आहे, राईट. नाव ह्या ज्या 2 कन्सेप्ट आहेत ना, ह्याला आपण म्हणतो, जी फर्स्ट कन्सेप्ट आपण इथे बघितली ती आहे स्पेसिफिकली बुल कॉल लॅडर. बुल कॉल लॅडर आहे ही. ठीक आहे, म्हणजे लॅडर बघा, सीडर्स दिसतात ना असे, अजून एक टाईप ॲड करतात सीडर्स दिसतात, सो इट्स लॅडर टाईप म्हणून त्याला बुल कॉल लॅडर आपण म्हणतो. आणि ही जी कन्सेप्ट आपण बघितली ही सेकंड वन, दिस वन इज अ रेशो स्प्रेड. याला आपण म्हणतो रेशो स्प्रेड्स. ओके, सो सिम्पल बघा, आता ह्याचा आउटपुट किंवा ह्याला कसं बेनिफिट भेटणार ते आता आपण डिस्कस करूया. सो लेट स्टार्ट विथ दिस ऑप्शन डेटा वन. ॲप्लिकेशनवरती मी येतो. इथे जेव्हा तुम्ही याल तेव्हा आपल्याला यायचं ट्रेडिंगवरती आणि यायचे आपल्याला ऑप्शन्स आर्किटेक्टवरती इथे. ठीक आहे, सो ऑप्शन्स आर्किटेक्ट हा जो एक टूल आहे हा आपण पेपर ट्रेडिंगसाठी बनवला आहे. सो पेपर ट्रेडिंग टूल आहे हा. सो मी आलो इथे कस्टमवरती आलो. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया, सिंजिनचंच एक्झाम्पल घेऊया. आधी आपण ह्याच्यात बुल कॉल स्प्रेड बनवूया. ठीक आहे, सपोज मी इथे आलो आणि 920 एक कॉल ऑप्शन किंवा 910 एक कॉल ऑप्शन सेल करतो. ठीक आहे, ना बघा, ही माझी स्ट्रॅटेजी बुल कॉल स्प्रेडमध्ये कन्वर्ट झाली. यू कॅन सी ATM मी विकत घेतलं आणि OTM जाऊन सेल केले. इथे बघा, जर मार्केटने डिरेक्शन दिली तर मला
बेनिफिट आहे, जितका मार्केटवरती जाईल तितका मला बेनिफिट आहे. आणि जर मार्केट खाली जाऊन पडला तर मॅक्झिमम लॉस माझा किती आहे 3,800 मॅक्झिमम प्रॉफिट आहे 4,599 1:1 कुठेतरी झालं आहे. आता सपोज मार्केट ह्या लेवलचं असं झालं इथे, आणि आता मला ह्याच्यामध्ये आणखी एक मॉडिफिकेशन करायचं आहे. तर पहिलं आपण काय बोललेलं लॅडर, लॅडरमध्ये आपण काय करतो आणखी एक स्ट्राईक ओ टी एम जातो आणि सेल करतो. ओके, सो यू कॅन सी स्ट्रॅटेजीचं ऑलरेडी नाम इथे आलं आहे बुलकॉल लॅडर म्हणून. सो जसं मी बुलकॉल लॅडरवरती आलो तर यू कॅन सी तुमचा स्प्रेड बघा काही असा दिसेल. ओके, सो जर मार्केट तिथल्या तिथेच राहिला किंवा थोडाफार वरती जरी आला ना तरी त्या दोघांचा तुम्हाला बेनिफिट इथे बघायला मिळेल. ओके, सो एक्सपायरी पी एन एल जर तुम्ही पाहिला तिकडे तर यू कॅन सी 13,000 आहे. जर मार्केट खाली जरी पडाला तर यू कॅन सी लॉस नाही आहे कुठे, राईट. सो बेनिफिट तर तुम्हाला आहे. मार्केट जास्त वरती पडला म्हणजे ह्या लेवलला जर त्याने ब्रेक केला 935 थोडा पुढे गेला, 935 जर त्याने अचीव केला तर तुमचा लॉस व्हायला सुरुवात आहे. बट स्टील जर तुम्हाला वाटतं की मार्केट साईडवेज राहू शकतो किंवा त्याच लेवलला राहू शकतो जिथे मी ऑप्शन विकला तिकडे जाऊन तुम्ही आणखी एक लेग ॲड करू शकता, वरच्या साईडला फार ओ टी एम जाऊन आणखी एक विकू शकता. ओके, आणि दुसरी गोष्ट जर मी ह्याच्यामध्ये सांगितली, सपोज जर इथे आलो मी आणि मी हा लेग डिलीट करतो. ओके, आणि इथे मी क्वांटिटी ह्याला दोन लॉट सेल करतो. ओके, तर यू कॅन सी रेशो स्प्रेडमध्ये कन्वर्ट झाला आहे तो, राईट. नाव तुमचा पी एन एल बघा, जर मार्केट इकडे येऊन तरी स्टाईलवेज झाला तरी तुमचा प्रॉफिट जो आहे तो आहेच. लॉस कधी आहे, अगेन जर मार्केटने डिरेक्शन घेतली तर तुम्हाला इथे कुठेतरी लॉस आहे, नाही तर हा पूर्ण ओव्हरऑल जो झोनमध्ये असेल मार्केट तर यू विल बी एन अ प्रॉफिटेबल, राईट. सो ही एक कन्सेप्ट आहे. ह्याला तुम्ही मल्टिपल बाय 5 लॉट्स पण बघू शकता. जर मी 5 लॉटवरती ट्रेड बनवते तर किती प्रॉफिट आहे किती लॉस आहे ते पण तुम्ही इथे बघू शकता, राईट. सो ही एक कन्सेप्ट खूप सुंदर आहे ज्यामध्ये जनरली आपण स्ट्रॅटेजीज बनवतो. ह्या कन्सेप्टमध्ये काय करायचं आहे बघा, मार्केट कंडिशन्स आपल्या फेवरमध्ये ठेवा. आता ही कधी बनवायचं आहे, बुलकॉल स्प्रेड कधी बनवायचं आहे, रेशो स्प्रेड कधी बनवायचं आहे, लॅडर कधी बनवायचं आहे, राईट. जर तुम्हाला असं वाटत असेल तर सिम्पली काय करायचं आहे, आपण बघा बुलकॉल स्प्रेड आपण नॉर्मली जर तुम्ही डिरेक्शनमध्ये ट्रेड करता तर नॉर्मली कधी आपण कॉल ऑप्शन बाय करतो. सपोज एक्सपायरीला खूप दिवस बाकी आहेत, ठीक आहे. आता कंडिशन बघा, आता कंडिशन्स अशा फेवरमध्ये असतील तर तुम्ही थोडं थोडं ॲडजस्ट करू शकता. सपोज नवीन एक्सपायरी आहे, लाईक नेक्स्ट मंथची सपोज ऑक्टोबर एक्सपायरी आहे, ओके, आणि 20-22-23 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला. मी दुसऱ्या दिवशी जाऊन सपोज एखादा कॉल ऑप्शन बाय करतोय, ओके, मी अँटिसिपेट करतोय पोझिशनल ट्रेड, राईट. सो मी काय करणार, मी पोझिशन्स ती होल्ड करणार 2-3 दिवस, ओके, 3 दिवस मॅक्झिमम नेकेड पोझिशन. जर डिरेक्शन आली विच इज वेल अँड गुड, चांगलं मोमेंटम, मग पैसे मिळतील तिकडे, पैसे बनवून मिळतील. पण जर सपोज मार्केट डेव्हला डिरेक्शन नाही देते 3 दिवसामध्ये तर मी काय करणार, एक तर ती स्ट्रॅटेजी आहे ती स्क्वेअर ऑफ करणार किंवा मी त्याला बुलकॉल स्प्रेडमध्ये कन्वर्ट करणार. सो मी ए टी एम बाय केला, सपोज जो कॉल ऑप्शन बाय केला आहे त्याच्या 2-3 स्ट्राईकवरती जाऊन किंवा जी करंट मार्केट प्राईस चालली त्याच्यावरती जाऊन एक ओ टी एम विकणार. सो डेफिनेटली तुमचा तो बुलकॉल स्प्रेडमध्ये कन्वर्ट झाला. नाव जर तो बुलकॉल स्प्रेडमध्ये कन्वर्ट झाला, आता तुम्हाला वाटतं की मार्केट जो आहे तो ज्या स्ट्राईकला मी विकलंय तिथपर्यंत जाऊ शकतो किंवा त्याच्या लेवलच्या आसपास राहू शकतो. आता बघा बुलकॉल स्प्रेडमध्ये बेनिफिट काय, तुमचं डिरेक्शन ऑलरेडी मिळालं आहे, बेनिफिट तिकडे तुम्हाला थिटाचा पण भेटतोय. बट तुम्हाला वाटतं की मार्केट त्या डिरेक्शनच्या वरती नाही जाऊ शकत, 1200 सपोज मी विकलं आहे, 1000 मी बाय केलं आणि 1100 करंट मार्केट प्राईस आहे, तर सपोज 1200 वाटत नाही मी ब्रेक करू शकतो मार्केट. सो मी काय करणार, 1200 तेव्हा एक लेग ॲड करणार, कारण मला माहिती मार्केट हा लेवल ब्रेक नाही करत आहे. सो जिथे मला 1 लॉटचा थिटा बेनिफिट मिळतो तिकडे मला 2 लॉटचा थिटा बेनिफिट बघायला मिळेल, राईट. आणि थोडाफार जर मार्केट जरी खाली पडला स्टील यू आर मेकिंग द लूज. जर तुमचा नेगेटिव्ह तिकडे कन्फर्मेशन झालं, नेगेटिव्ह मोमेंटम आली, स्टील यू आर मेकिंग द मनी, राईट. तेच जर तुम्हाला वाटतं की रेशो स्प्रेड नाही बनवायचं आहे, थोडा मार्जिन जास्त लागते, फार ओ टी एम जा, ओ टी एम जाऊन तुम्ही अजून विकू शकता तिकडे, राईट. सो त्याला आपण म्हणतो बुलकॉल लॅडर. ते आपण कधी म्हणू ना, जेव्हा आपल्याला वाटतं की मार्केट जो आहे तो ह्या लेवलच्या वरती अजून जाऊ शकतो किंवा एक रेंज मोमेंटम. सो टेक्निकली आपण काय करतोय की मार्केटचे कंडिशन्स आपल्या फेवरमध्ये, पहिले 3 दिवस नेकेड कॉल ऑप्शन नाही चालला, त्याच्यानंतर ते 3-4 दिवस बुलकॉल स्प्रेड मोमेंटम आली चांगली, वेल अँड गुड, नाही आली तर तुम्हाला नेगेटिव्ह दिसणार आहे. जर आली आणि वाटते जिकडे मी सलगे तिकडे नाही जाऊ तर पुढचे 4-5 दिवस काय करायचं, रेशो स्प्रेड किंवा बुलकॉल लॅडर, अँड यू कॅन होल्ड इट टिल एक्सपायरी जोपर्यंत त्याचा ओ टी एम स्ट्राईकचा थिटा डिके होत नाही, राईट. आणि जेव्हा तुम्ही लॅडर किंवा स्प्रेड रेशो स्प्रेडमध्ये कन्वर्ट करा तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला जी खालची रेंज जी आहे ती तुमच्या फेवरमध्ये यायला लागणार, राईट. सो बाय अँड चान्स जर मार्केट हलकासा डिरेक्शन घेऊन जरी खाली आला स्टील तुम्हाला इतका जास्त लॉस मिळणार किंवा इतका जास्त नेगेटिव्ह इम्पॅक्ट नाही बघायला मिळणार जितका स्पेसिफिकली आपल्याला बघायला मिळतो, राईट. सेम कन्सेप्ट गो विथ द बेरिश. ओके, जिकडे मी स्पेसिफिकली कॉलचे स्ट्राईक घेतले तिकडे मी पुटचे साईड घेणार. ओके, सो बेअर पुट स्प्रेड इथे बनला आहे बघा, बेअर पुट स्प्रेड इथे बनला,
नाव जर मला वाटतं की मोमेंटम अजून येऊ शकते खालच्या साईडला किंवा ज्या स्ट्राईकला मी विकलं आहे, ठीक आहे, सपोज मी 890 सपोज खाली अजून नाही पडणार माझ्याकडे इफ यू थिंक, तर मी इथे काय करणार आणखी एक लॉट ॲड करणार. ओके, तर यू कॅन सी रेशियो स्प्रेडमध्ये कन्वर्ट झाला, राईट. सो हा तुमचा ओवरऑल ग्राफ बनला. इथे बघा बेनिफिट बघा काय तुम्हाला, जर मार्केट ह्याच लेवलच्या आसपास राहिला या मेकिंग दी मनी, कितीचा ब्रेक इव्हन मिळतो बघा 870 30 पॉईंट खाली पडायला, तर तुम्हाला कुठेतरी लॉसेस. जर नाही येऊनमध्येच थांबला तर यू कॅन सी 18700 जो पेनल आहे तो बघायला मिळते. तेच तुम्ही काय करू शकता, सपोज आणखी एक लेग ॲड करा आणि इथे 890 आहे ना, 870 अजून एक पुट ऑप्शन मी विकणार. ओके, यू कॅन सी सेम जी कन्सेप्ट आपण इथे बनवलेली बुलकॉल लॅडरसाठी बनवली, सेम कसं कन्सेप्ट आपण बेअरफूट लॅडरसाठी बनवतोय. सो जर मार्केट ह्याच रेंजला राहिला यू आर मेकिंग दी मनी, राईट. नाही जर थोडाफार आउटपुट खालच्या साईडला येते देन यू आर लुझिंग समथिंग लाईक एक थोडेफार मनी. जिकडे बघा इकडे तुम्हाला खूप मोठा मोमेंटम लागेल, इकडे थोडाफार लिमिटेड लॉस आहे पण तिकडे थोडा अनलिमिटेड लॉस आहे, बट स्टील जर मार्केट तेवढ्या खाली गेलं तर एकदम फॉल मोमेंटम आली तर नाही तर नाही, राईट. सो ही एक कन्सेप्ट आहे. दुसरी कन्सेप्ट ह्याच्यामध्ये तुम्ही अजून एक करू शकता, ती म्हणजे सेम लॉजिक जे मी बायरसाठी सांगितलं. जर मार्केट वाटते तुम्हाला बॅरिज असतं तर तुम्ही एखादा पुट ऑप्शन नेकेड बाय करा. जर तुम्हाला वाटते त्याने हलकीशी मोमेंटम दिली, इफ 2-3 दिवसात मोमेंटम दिली यू कॅन होल्ड इट, नाही दिली तर त्या पुटला आपण बेअर पुट स्प्रेडमध्ये कन्वर्ट करणार. जर तो स्प्रेड कन्वर्ट झाला तिकडे मोमेंटम वाटते थोडेफार आले पैसे बनतात विच इज वेल अँड गुड, नाही वाटत आहे जिथे विकलं आहे तिकडून मोमेंटम वरती साईडला जाऊ शकते किंवा त्याच लेवलला राहू शकते, आणखी एक पुट सेल करा त्याच लेग जो सेल केला आहे तो, मग त्याला रेशियो स्प्रेडमध्ये आपण कन्वर्ट करू आणि नाहीतर त्याला अजून एक फार ओटीएम जाऊन पुट आपण विकू शकतो. सो त्याला आपण म्हणतो लॅडर. सो त्याला आपण लॅडरमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. तर सिंपल कन्सेप्ट आहे. स्ट्रॅटेजीजवरती जर जनरली आपल्याला बघायचं असते आपल्याला थोडंफार डायनॅमिक व्हावं लागतं, स्टॅटिक होऊन थोडाफार फायदा नाही. कारण स्टॅटिकमध्ये बघा सिंपल बघा एक लॉजिकली विचार करा, मार्केटने आपण अँटिसिपेट करतो 500 पॉईंट पण मार्केट पळाला 1000 पॉईंट, तर एक फक्त कॉल ऑप्शन तुम्हाला जर बाय केला असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळाले असते रॅदर दॅन गोईंग विथ द बुल कॉल स्प्रेड. पण तुम्ही अँटिसिपेट करतात मार्केट 500 पॉईंट पडणार पण मार्केट पळाला 200 पॉईंटच, मग तिकडे कॉल ऑप्शन तुम्हाला तेवढा पैसा नाही देणार, पण बुल कॉल स्प्रेड रेशियो स्प्रेड लॅडर ते तुम्हाला पैसे बनवून देणार. सो जसं जसं मार्केट मोमेंटम देते तसं तसं आपल्याला थोडाफार स्ट्रॅटेजीसला घेऊन ना डायनॅमिक व्हावं लागतं, थोडेफार छोटे मोठे चेंजेस आपल्याला करावं लागतात आणि ते चेंजेस जेव्हा आपण करू तेव्हा आपण प्रॉफिटला मॅक्झिमाइज लेवलपर्यंत घेऊ शकतो आणि लॉसला मिनिमाइज लेवलपर्यंत करू शकतो. माझ्याकडे आणखी काही अशा सेटअप्स पण आहेत ज्यात सपोज आपली स्ट्रॅटेजी जर चुकीची झाली, जर डिरेक्शन आपली चुकीची झाली तर त्याला आपण कसं करेक्ट करायचं किंवा त्याला आपण मॉडिफाईड कसं करायचं की जास्त लॉसला लिमिटेड लॉसमध्ये किंवा एका छोट्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट कसं करायचं. कारण ॲट दी एंड ऑप्शन ट्रेडिंग काय आहे की तुम्ही कॅपिटलला कसं ओव्हरऑल जो आहे तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशोने मेंटेन करतात, मॅक्झिमम प्रॉफिट कसा काढायचा आणि लिमिटेड लॉस कसा करायचा, दिस इज ऑल कॉल्ड दी ऑप्शन्स, राईट. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला स्ट्रॅटेजी मॉडिफिकेशन किंवा स्ट्रॅटेजीज करेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही एकदा रिक्वेस्ट करा, आपण नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ लायब्ररी व्हिजिट करा. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम.